Hello friends, welcome in Pushpa's tutorial. Today we are learn the subject maths part 1, chapter number 1, linear equations in two variables, practice set 1.2, standard 10th, English medium and semi English medium, state board. बघा इथे आपल्याला practice set 1.2 मध्ये जो second question मधला second sub question आहे तो आपल्याला आज इथे शिकायचा आहे. बघा यामध्ये आपल्याला दोन लिनियर इक्वेशन्स दिलेले आहेत की ज्यामध्ये टू व्हेरिएबल्स आहेत, दॅट इज एक्स अँड वाय. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी मस्ट कम्प्लीटेड द टेबल ऑफ एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स, देन प्लॉट दिस एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स ऑन एक्स अँड वाय एक्सिस इन अवर ग्राफ बुक. आफ्टर दॅट जॉईन अ लाईन ऑन दिस कोऑर्डिनेट्स and the meeting point is our solution of given two simultaneous equations in two variables graphically. Okay, tar te aaj aplyala shikaycha ahe graphically solve karayla sangitle manun aplyala pahilyanda he ashe table draw karayla lagtil ki jya madhe don separate equation sathi don separate table draw karayla lagtil ki jya madhe ek asel x व्हेरिएबल, दुसरं असेल वाय आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आपण काय करणार आहोत तर एक्स कॉमा वाय या किमती लिहिणार आहोत. काय करते आपल्या मनाने घेऊया. मी इथे पहिल्यांदा वाय ला 0 घेते, मग एक्स ला 1 घेते आणि मग वाय ला 2 घेते. जसं मी इथे करते तसंच इथे करते, जसं मला वाटत आहे तसं तुम्ही वेगवेगळ्या व्हॅल्यू देखील घेऊ शकता. मी असं केलं, इथे एक्स, इथे वाय आणि इथे एक्स कॉमा वाय. बरोबर, आता बघा एक्सच्या ठिकाणी मला काही नाही मी घेतलेलं, वायच्या ठिकाणी मी 0 घेतलेलं आहे. व्हेन वाय इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू व्हाट, मी काय करणार या दिलेल्या इक्वेशन मध्ये ही जी वायची व्हॅल्यू मी कन्सिडर केलेली आहे ती पुट करणार. म्हणजेच काय, तर x प्लस 0 इज इक्वल टू 5, x इज इक्वल टू 5, मला काय मिळाली x ची व्हॅल्यू 5. जेव्हा मी x इज इक्वल टू 1 असं पुट करते तेव्हा y ची किंमत काय मिळते बघा, त्या इक्वेशन मध्ये y इज इक्वल टू व्हाट, x च्या ठिकाणी मी 1 ही पुट केली प्लस y इज इक्वल टू 5. आता बघा हा 1 इकडे प्लस आहे, इक्वल टू साइन च्या अपोजिटला गेला, निगेटिव्ह बनला. बरोबर, किंमत काय बनणार माझी इकडे 5 मायनस 1 दॅट इज 4. आय राईट हिअर 4. व्हेन आय पुट वाय इज इक्वल टू 2 देन माय एक्स बिकम एक्स प्लस 2 इज इक्वल टू 5. आय पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन ऍट द प्लेस ऑफ वाय, एक्स प्लस 2 इज इक्वल टू 5. आता इथे प्लस 2 आहे, पुन्हा इक्वल टू साइन च्या अपोजिटला गेलं, मायनस 2 बनणार. म्हणजेच काय, तर एक्स इज इक्वल टू 5 मायनस 2 दॅट इज 3. आय राईट हिअर 3. ओके, आता माझा पहिला टेबल अशा रीतीने अगदी एक ते दोन मिनिटात कम्प्लीट झालेला आहे. मी इथे एक्स आणि वायच्या किमती लिहिते, एक्सची काय लिहिते 5, वायची 0. बरोबर, त्यानंतर पुढे एक्सची आहे 1 देन 4 राईट देन 3, 2. इन दॅट वे आय राईट डाऊन द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय कोऑर्डिनेट्स. क्लिअर, आता पुढे मी नेक्स्ट इक्वेशन कडे वळली. नेक्स्ट इक्वेशन मध्ये पण मी तसंच केले, पहिला मी वाय इज इक्वल टू 0 पुट केलं आणि ती व्हॅल्यू या दिलेल्या इक्वेशन मध्ये पुट केली. म्हणजे जिथे वाय आहे तिथे मी 0 लिहिलं, काय मिळाली मला एक्स ची व्हॅल्यू 3, ती मी इथे लिहिली. बरोबर, देन आय पुट एक्स इज इक्वल टू 1 इन द गिवन इक्वेशन, माय इक्वेशन बिकम 1 मायनस वाय इज इक्वल टू 3. बरोबर, आता बघा हा मायनस वाय हा 1 आहे, प्लस आहे, इक्वल टू साइन च्या अपोजिटला गेला, निगेटिव्ह बनणार. 3y इज इक्वल टू 3 मायनस 1. बरोबर, 3 मायनस 1 इज इक्वल टू व्हाट, येस 2. मायनस वाय इज इक्वल टू 2. आता आपल्याला मायनस वाय ची किंमत हवी आहे का, नाही वाय ची हवी. तर मग मी काय करते, बोथ साइड मायनस 1 मल्टीप्लाय करते, मल्टीप्लाइंग बोथ साइड बाय व्हाट, मायनस 1. मायनसचं काय होणार, प्लस.
प्लस काय होणार मायनस. इन दिस वे आय राईट हिअर मायनस टू. ओके आता नेक्स्ट ठिकाणी काय दिले मी वाय इज इक्वल टू काय पुट केलेलं आहे प्लस टू. माय इक्वेशन बिकम्स एक्स मायनस प्लस टू इज इक्वल टू थ्री. बरोबर मायनस टू हा मायनस आहे इक्वल टू साइनच्या अपोजिटला गेला प्लस बनला म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू काय आली बघा थ्री प्लस टू दॅट इज फाईव्ह. काय आली एक्स ची व्हॅल्यू फाईव्ह. क्लिअर. आता मी हे परत जसं या पहिल्या इक्वेशनच्या बाबतीत केलं तसंच पुढे करणार. एक्स कॉर्डिनेट लिहिणार नंतर वायच लिहिणार. एक्स कॉर्डिनेट नंतर वायच एक्स कॉर्डिनेट नंतर वायच अशा पद्धतीने मी कॉर्डिनेट्स काढले. याला दोन मिनिटं गेली याला दोन मिनिटं गेली. आता मी हेच कॉर्डिनेट्स काय करते पुढे आपल्या ग्राफवर प्लॉट करते आणि त्याला त्या लाईन्सला नाव एका लाईनला नाव देते. जेव्हा मी हे कॉर्डिनेट्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह हे कॉर्डिनेट्स जेव्हा प्लॉट करते तेव्हा जी लाईन माझी तीन बिंदूतून जाणार आहे तीन डॉट मधून जाणार आहे त्याला नाव देणार एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह आणि दुसरी जी लाईन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री त्यावर मी हे जे तीन पॉइंट्स आहे ते प्लॉट करणार आणि त्या लाईनला एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री हे नाव देणार. म्हणजेच हे दोन इक्वेशन मी ग्राफवर इंडिकेट करणार. बघा ग्राफवर पहिल्यांदा आपण जी स्केल घेतो ती मेन्शन करायची. तुमच्या त्या ग्राफमध्ये ग्रीन कलरच्या लाईन्स असतील त्या दोन गडद रंगाच्या ज्या ग्रीन कलरच्या लाईन्स आहेत त्यामध्ये टेन एकशे फिकट ग्रीन कलरच्या लाईन्स असतील. म्हणजेच एका युनिटचे एका सेंटीमीटरचे टेन इक्वल पार्ट्स केलेले असतील. तर मी इथे बघा इक्वल पार्ट्सने दिलेल्या लाईनला मी डिव्हाइड केलेला आहे. आले लक्षात ही एक नंबर लाईन आहे असं बोलायला हरकत नाही. जे आडवी लाईन आहे त्याला एक्स नाव द्यायचं आहे आणि जी उभी लाईन आहे त्याला वाय नाव द्यायचं आहे आणि त्याच्या विरुद्ध दिशेला एक्सच्या विरुद्ध दिशेला एक्स डॅश असं नाव द्यायचंय वायच्या विरुद्ध दिशेला वाय डॅश असं नाव द्यायचंय. आपण नंबर लाईनवर जसं राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर लिहिलेले तसेच इथे देखील राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर लिहायचे आहे तर लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर लिहायचे आहेत आणि वाय ऍक्सिसच्या संबंधी अपवर्ड साईडला पॉझिटिव्ह द्यायचं आहे तर डाऊनवर्ड साईडला निगेटिव्ह द्यायचे आहेत. आले लक्षात हे नंबर्स ड्रॉ करण्याची मेथड आहे ऑन दी ग्राफ पेपर. ओके हे झाल्यानंतर मी काय करणार स्केल इंडिकेट करणार मग काय लिहिणार ऑन बोथ एक्सेस या दोन्ही एक्सेस वर वन सेंटीमीटर इज इक्वल टू वन युनिट. हे मी अशी स्केल इंडिकेट केली आहे. आता माझं इथपर्यंतच काम संपलेलं आहे ग्राफवरचं ग्राफला ओळख करून देण्याचं. आता मी काय करणार आहे हे जे इक्वेशन्स आहेत त्याला इथे रिप्रेझेंट करणार आहे. पहिल्या इक्वेशनचा जो कोऑर्डिनेट आहे तो काय आहे एक्स एक्सिस वर फाईव्ह हा वाय एक्सिस वर झिरो. ओके नंतर दुसरा आहे एक्स एक्सिस वर वन आणि वाय एक्सिस वर फोर. वाय एक्सिस हा इथे एक्स एक्सिस हा इथे बरोबर असं आणि हा असं. क्लिअर. मी त्या पॉइंटला देखील तिथे इंडिकेट करते म्हणजे मला चुकायला होणार नाही लाईन ड्रॉ करताना. हे माझं एक्स एक्सिस वर फाईव्ह वाय एक्सिस वर झिरो बरोबर. नंतर पुढे एक्स एक्सिस वर एक वाय एक्सिस वर फोर. वाय आहे म्हणून त्यावर फोर हा एक्स आहे म्हणून त्याच्यावर वन हा पॉइंट आहे. पुढे सांगितलेलं आहे थ्री कॉमा टू. थ्री कुठं आहे हा एक्स एक्सिस वरचा आणि टू कुठला आहे वाय एक्सिस वरचा. हा पुढे एक्स एक्सिस वर थ्री दॅट इज दिस वाय एक्सिस वर टू दॅट वन दिस. आय राईट दिस पॉइंट इन दिस वे दॅट इज थ्री कॉमा टू. असे मला तीन पॉइंट मिळालेले आहेत की जी माझं कुठलं लिनियर इक्वेशन रिप्रेझेंट करणार आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह. आय राईट हिअर दिस लाईन म्हणजे ही लाईन पॉइंट जॉईनिंग लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे या अशा पद्धतीत. क्लिअर. ही अशी लाईन मी ड्रॉ केली. तुम्ही देखील या तीन पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ करायची आहे. क्लिअर. आता मी ह्या लाईनला नाव दिलं
काय आहे तो इक्वेशन माझं एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह, राईट, या लाईनला मी नाव दिलं. पुढे मी नेक्स्ट इक्वेशन कडे वळली. नेक्स्ट इक्वेशन मध्ये एक्स कोऑर्डिनेट 3 आहे, वाय कोऑर्डिनेट 0 आहे, बरोबर. टॅनरेट मध्ये एक्स कोऑर्डिनेट 3 आहे, वाय कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणजे हा पॉइंट. त्यानंतर एक्स कोऑर्डिनेट 1 आहे, 1 कुठे आहे, हा बरोबर. त्यानंतर वाय कोऑर्डिनेट -2 आहे, मी हा पुढे पॉइंट एक्सटेंड केला ह्या -2 पर्यंत, असं क्लियर. आणि हा एक पॉइंट आहे माझा 3,0, क्लियर. तर हे दोन पॉइंट माझे झालेले आहेत. पुढे एक्स अक्षावर 5 आहे तर वाय अक्षावर 2 आहे, म्हणजे ते असं. आता काय होणार, दिस इज माय लाईन ऑफ इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3, क्लियर. हे अशी मी एक लाईन इथे ड्रॉ केली आहे. तर मला सांगा ही लाईन कोणत्या पॉइंटवर कोइनसाइड होत आहे. तर बघा, मी हा 4 चा पॉइंट पुढे एक्सटेंड केला आणि ह्या 1 चा पॉइंट पुढे एक्सटेंड केला, तर एक्झॅक्ट या पॉइंटला त्या दोन लाईन एकमेकींना छेदून जात आहे, इंटरसेक्ट करून जात आहे. अँड दॅट पॉइंट इज 4,1. एक्स ऍक्सिस चा कोऑर्डिनेट 4 आहे तर वाय ऍक्सिस चा कोऑर्डिनेट 1 आहे, राईट. दॅट इज माय सोल्युशन ऑफ गिवन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स रिप्रेझेंटेड बाय ग्राफिकली, क्लिअर. माय सोल्युशन इज व्हॉट, द सोल्युशन इज एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 4,1, क्लिअर. आता हे पडताळण्याची आपली सेम मेथड आहे. ही जी माझी व्हॅल्यू आलेली आहे 4,1, ती मी काय करणार, दिलेल्या इक्वेशन पैकी कोणत्या एका इक्वेशन मध्ये पुट करणार. जर माझी एलएचएस इज इक्वल टू आरएचएस आली, माझं काढलेलं इक्वेशनच आन्सर अॅक्युरेट आहे याची मला खात्री होईल. बघा, मी हा एक इक्वेशन घेतलं समजा, जो इथे दिलेला आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. मी काय केलं, एक्सच्या ठिकाणी एक्स ची किंमत टाकली, वायच्या ठिकाणी वायची किंमत टाकली, ओके. माय आन्सर इज 5 इक्वल टू 5, दॅट इज एलएचएस इज इक्वल टू आरएचएस, लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड, दॅट इज माय आन्सर इज करेक्ट, ओके. अशा पद्धतीत तुम्ही ह्या लाईन्स ग्राफ पेपरवर ड्रॉ करू शकता आणि आपले आन्सर काढू शकता. मला वाटते तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल. आणि अजून अशा प्रकारचे प्रॉब्लेम समजून घ्यायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला जसे आपले व्हिडिओज अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ते घरबसल्या समजून घेऊ शकता. थँक्यू.